आजही 24 तास एक पाऊल पुढे. वानखेडे स्टेडियमवर कायरन पोलार्ड नावाच्या वादळानं हैदराबादच्या बॉलर्सना कॅलिस्पो म्युझिकवर चांगलंच नाचवलं. या कॅरिबियन बॅट्समननं हैदराबादच्या बॉलर्सवर असा काही हल्ला चढवला की त्याच्या धडाक्यासमोर सनरायझर्सच्या बॉलर्सनी अक्षरशः गुडघे टेकले. 27 बॉलमध्ये 66 रन्सची तुफानी इनिंग खेळत मुंबईला अशक्यप्राय असा विजय त्यानं मिळवून दिला. वानखेडेवर पोलार्डचं वादळ. पोलार्डची धुवादार इनिंग. मुंबईच्या विजयात पोलार्ड. कायरन पोलार्ड वानखेडेवर त्यांना आपल्या बॅटचा दाणपट्टा असा काही चालवला की यामुळे हैदराबादच्या बॉलर्सना पळता भुई थोडी झाली. या सीझनमध्ये त्याची बॅट शांतच होती, मात्र मोक्याच्या क्षणी त्यानं आपला रौद्रावतार दाखवत हैदराबादच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला. होमग्राऊंडवर मुंबई पहिल्यांदाच पराभूत होणार अशी चिन्ह होती, मात्र त्याचवेळी कॅरेबियन पोलार्ड मैदानावर उतरला. मैदानावर आल्यापासून त्यानं हैदराबादच्या बॉलर्सशी अक्षरशः कत्तल करायला सुरुवात केली. पोलार्डनं असा काही गिअर चेंज केला की बघता बघता मुंबईनं विजयालाही गवसणी घातली. मुंबईला 24 बॉल्समध्ये 62 रन्सची आवश्यकता होती. तिसऱ्या परेराच्या 17व्या ओव्हरमध्ये पोलार्डनं तब्बल 29 रन्स ठोकून काढले. अमित मिश्राच्या 18व्या ओव्हरमध्ये त्यानं 6 बरसात करत 21 रन्स वसूल केले आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकोणीसाव्या ओव्हरमध्ये मुंबईला केवळ 6 रन्सच करता आले, मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये पुन्हा पोलार्ड बरसला आणि त्यानं 2 लगावत मुंबईला विजय मिळवून दिला. कायरन पोलार्डनं 27 बॉलमध्ये धुआधार 66 रन्सची इनिंग खेळली. यामध्ये 8 उत्तुंग सिक्स आणि 2 खणखणीत फोरचा समावेश होता. पोलार्डच्या झंझावातासमोर एकीकडे सनरायझर्सचे क्रिकेटपटू हतबल झाले, तर दुसरीकडे वानखेडेवरील उपस्थित क्रिकेट फॅन्सना कायम स्मरणात राहणारी अशी धुआधार इनिंग या निमित्तानं पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.